गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राहुरी येथे राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळांची शांतता बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला राहुरी शहरातील सर्वच गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब येवले होते. या बैठकीत मंडळांनी आपले म्हणणे मांडले तर सर्व मंडळांना पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी गणेशोत्सवामध्ये काय काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केलं. तसेच वर्गणी गोळा करताना कुणावरही दबाव टाकून जबरदस्तीने वर्गणी गोळा करू नये. या काळामध्ये देखावे वेळेत सुरू करून वेळेत बंद करावेत. ॲम्ब्युलन्ससाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा. बेवारस वस्तूंकडे लक्ष ठेवावे. सामाजिक भान जपत कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत अशा प्रकारे देखावे करावेत. संपूर्ण गणेशोत्सव निर्व्यसनी करावा असे आवाहन केले. तसेच गणेश मंडळांनीही मिरवणूक वेळेत आणि डीजे विरहित पारंपरिक वाद्य वाजवून करण्याचे आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे वचन दिले. सदर बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आगामी गणेशोत्सव संदर्भाने आज रोजी पोलीस स्टेशनला सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्यांच्या काही ज्या काही सूचना असतील गणेश मंडळाच्या संदर्भाने प्रशासनाकडून काही ज्या अपेक्षा असतील त्यासाठी त्यांच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या. आणि त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंटच्या आणि प्रशासनाच्या ज्या काही प्रत्येक गणेश मंडळाकडून अपेक्षा आहेत त्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. आणि आगामी गणेशोत्सव दिनांक 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत शांततेत आणि सर्वांच्या मिळून मिसळून सर्व जाती धर्म एकत्र येऊन भारताची विविधतेतून एकता या उक्तीप्रमाणे एकत्र येऊन उत्सव साजरा करण्यात यावा या दृष्टीने आजची बैठक बोलवण्यात आली होती. आणि आजच्या बैठकीचे अध्यक्ष माननीय येवले तात्या यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन सर्व मंडळाला केलेलं आहे. तर प्रकाश भुजाडी यांनीही या प्रसंगी आपलं मत मांडलं. आज या ठिकाणी राहुरी पोलीस स्टेशन आपल्या राहुरी शहरामध्ये येणाऱ्या गणपती उत्सव व येणारे सण या शहरामध्ये शांतता राहावी यासाठी जी आज शांतता कमिटीची बैठक घेतली या कमिटीमध्ये आम्ही सर्व राहुरी शहराच्या वतीने माननीय पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ साहेब यांना आश्वासन दिलं आहे की आपल्या राहुरीमध्ये गणपती उत्सव व येणारे आगामी नवरात्र उत्सव अत्यंत शांततापणे पार आम्ही पाडणार आहोत. व तसेच येणाऱ्या गणपती उत्सवामध्ये जे आपण मातीचे वगैरे गणपती हे करतो विसर्जित करतो ज्याने या प्रदूषणामध्ये किंवा त्या देवतांचा विटंबना होते ते न करता इको फ्रेंडली जी नवीन संकल्पना आहे शासनाची की शाडूचे गणपती हे करायचे ते आम्ही राहुरी नगरपालिकेच्या वतीने संपूर्ण शहरामध्ये तसंच जनजागरण करणार आहोत. तसेच आपल्या राहुरी नगरपालिकेच्या वतीने गणपती विसर्जनासाठी लागणारे रस्ते 2-3 दिवस अगोदर एकदम व्यवस्थित डागडुजी करून शांततेत मिरवणूक होईल याची काळजी घेणार आहोत. व आणि आम्ही आज एक शांतता मीटिंगमध्ये डीजे जे आपण 2-3 वर्षापासून जे पूर्ण राहुरी शहरातून हद्दपार केले आहेत तसेच या वर्षी पण आपण डीजे कुठंही वाजवणार नाही. तसेच आपले ढोल ताशा व लिजिमच्या पथकाने गणपती उत्सव आपण साजरा करणार आहोत. व गुलाल पण आम्ही सर्वांनी ठरवलं की गुलालाचं पण उधळण करणार नाही. व आपले जे व्यसनमुक्ती जे आज आपल्याला पत्रकार भोसावेवलेने जे सांगितलं आहे सर्व मित्रमंडळांना आवाहन केलं आहे आम्ही की सर्व गणेश भक्तांनी व्यसन न करता शांततेमध्ये गणपती उत्सव पार पाडावा. न्यूज रिपोर्टर दत्ता तारडेसह कॅमेरा पर्सन प्रसाद आघाडे, SNN मीडिया, राहुरी.